एवढं जोरात, बापरे, चला मागे घ्या मागे घ्या, हळूहळू। हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, माहेराला किती राहिलं तरी पोट काही भरत नाही, आणि खरंच किती राहा कमीच वाटतं राहिलेलं, आणि शेवटी आपल्या घरी जाण्याची वेळ ही येतेच। तर आज माहेरचं मला वाटतं शेवटचाच दिवस असेल, कालच निघणार होते पण ना जबरदस्ती ठेवून घेतात, दरवेळी रिझर्वेशन केलेलं कॅन्सल करावं लागतं असं असतं। बरं, ते असो, सर्वांना असंच वाटतं की म्हणजे येणं तर आपल्या हातात आहे, जाणं त्यांच्या हातात, असं आमच्या घरचे म्हणतात बरं का। तर असो, आज शेवटचा दिवस आहे तर फौजी म्हटले चला घराकडे चक्कर मारून येऊ। पुण्यामध्ये माझं एक घर आहे, त्याच घराकडे म्हणतायत ते, तर तिकडे जाण्यासाठी मग म्हटले सगळ्यांनाच घेऊन जाऊ। मुलंही बरेच दिवस झाले गेले नाही तिकडे, आणि त्यांनी देखील घर पाहिलं नाही, तर मग म्हटले सगळेच जाऊ आपण। तर चला आज तुम्हालाही दाखवते तो परिसर कसा झाला आहे, घराचा एरिया एवढा डेव्हलप झाला आहे ना। मलाही आता खूप दिवसानंतर गेल्यानंतर कळत नाही की आम्ही राहतो ती बिल्डिंग कोणती आहे, एवढं तिकडे डेव्हलपमेंट खूप जोरात झालेली आहे, एरिया खूप छान झालेला आहे। आणि त्यामुळेच मग हे म्हटलं की मुलांनाही दाखवू आपण। तर इथे ना वारं आलं होतं काल, परवा पाऊस झाला जरा ना त्यावेळी, तर झाडाची फांदी तुटून पडली होती, तर तेच घेण्यासाठी नगरपालिकेचे लोक आलेले आहेत। पुण्यामध्ये हे खूप छान आहे बरं का, स्वच्छतेकडे खूप लक्ष देतात, आणि पूजाने पण भरपूर झाडं लावले आहेत। तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कधीतरी मी नक्कीच दाखवेन ते। तर आता आळंदी रोडच्या या साई मंदिरमध्ये आम्ही आलोलोय, तर घराकडे जातानाच इथं लागतं, तर घर आळंदी रोडलाच आहे, तर याच रोडवरती साई मंदिर आहे। जर तुम्ही पुण्याच्या असाल तर तुम्हाला माहितीच असेल, खूप फेमस असं हे साई मंदिर आहे। पहिलं तर हे छोटंसं होतं पण आता हे एवढं झालं आहे मोठं, प्रचंड त्यांनी त्याचा विस्तार केला आहे, आणि एवढं छान परिसर केला आहे ना तो, म्हणजे एवढं मस्त विरंगुळा झाला आहे ना, मी खरंच खूप दिवसानंतर पाहिल्यानंतर मी देखील अशी भारावून गेली होती की आता घराजवळ एवढं छान मंदिर, आणि तिथेच हे असे अष्टविनायकाचं देखील त्यांनी मस्त असं मूर्ती केल्या आहे, तर दर्शन अष्टविनायकाचं येथे होते, आणि खूप स्वच्छता आहे खरंच। आणि हे सर्व काही काचेमध्ये बंद आहे, त्यामुळे आपण हात वगैरे लावू शकत नाहीत, आणि हीच खासियत आहे या मंदिराची। इथील प्रत्येक मूर्ती जर तुम्ही पाहिली तर ती पूर्ण काचेमध्ये बंद आहे, तिथं आपण भाविक भक्त जाऊ शकत नाही, पण बाहेर पादुका ठेवलेल्या आहेत, तिथेच दर्शन वगैरे करायचं आणि निघायचं। आणि मला हे योग्यच वाटलं, कारण आपण काय करतो कुठल्याही देवस्थानी हळदू बेलपत्र नारळ असं काही काही अर्पण करून आपण मूर्तीची म्हणजे एक प्रकारे म्हणू झीजच होते या सर्व गोष्टींनी, कारण ह्या गोष्टी जर वापरल्या तर मूर्तीची काळानुसार आपल्याला परत परत घडवण देखील करायची असते, किंवा बनवावं देखील लागतं मूर्तीला, आणि आपण एवढ्या सर्व गोष्टी वापरतो तर झीज देखील होते, त्यामुळं हे इथलं मला खूप योग्य वाटतं। आणि इथे आराम कक्ष आहे, हे इथे असं म्हणतात की इथे आराम करत आहेत साईबाबा या झोपाळ्यावरती, तर आपण थोडासा झुला द्यायचा, म्हणजे प्रत्येक देवाचं असंच असतं। आणि इथे आता एवढ्या मूर्ती बनवल्या आहेत ना, मी 2-3 वर्ष झालं जाऊन या मंदिरामध्ये, आणि मला म्हणजे वाटलंही नाही की इथं एवढा बदल झालेला असेल, पण खरंच खूप छान वाटलं पाहून, कारण मूर्ती एवढ्या भव्य आहेत आणि एकदम सुंदर अशा आकर्षक मूर्ती आहेत, दूरूनच का होईना आपण ते पाहू शकतो, पण खूप छान वाटतं ते देखील पाहायला। आणि खूप मोठं आहे मंदिर, त्यामुळे इथे प्रत्येक मूर्ती भेटेल आपल्याला, म्हणजे तुम्ही म्हणाल की हे देव आहेत का ते देव, सर्व देव आहेत या एकाच ठिकाणी तुम्हाला भेटून जातील तुम्ही जर गेलात तर। आणि इथे आता हे ना इथे प्रसादालय आहे, तर टायमिंग आहे त्याचा, दररोज इथे प्रसाद भेटतो, तर दुपारनंतर भेटतो कदाचित, टायमिंग आहे त्याचा, आणि इथे पेमेंट करावं लागतं आपल्याला, अर्थात त्यानुसारच आपल्याला प्रसाद भेटणार। जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी गेलात ज्यावेळी प्रसाद भेटतो दुपारनंतर, तर तुम्ही नक्कीच तो इथला महाप्रसाद जो आहे तो ग्रहण करू शकाल, खूप छान लागतो, खूप सुंदर आहे। म्हणजे 2-3 वर्षापूर्वी मी फौजी आणि अक्षू आम्ही तिघेच आलो होतो इकडे, तर त्यावेळी आम्ही हा खाल्ला होता, तर प्रसाद आहे त्यामुळं वाटतं की घ्यावं आणि खावं तो, म्हणजे कुठल्याही देवस्थानी आपण गेल्यावर प्रसाद ग्रहण करतो त्यामुळे। तर इथे हा आता पालखी मार्ग आहे, तुम्हाला माहितीच असेल की आळंदीहून पालखी निघते ना, तर हा पालखी मार्ग आहे, त्यामुळे हा रस्ता जो आहे ना तो चार पदरी आहे, तर पालखीला सेपरेट असा तिचा रस्ता दिलेला आहे,
त्यामुळे हा रस्ता एवढा मोठा दिसतो, प्रचंड भव्य दिसतो. आणि तिथे या प्रकारे बनवला आहे त्यांनी की सर्व तुम्हाला जे पुतळे आहेत ना ते दिंडे किंवा पालखी हेच दिसतील. तर एकदा नक्की जाऊन भेट द्या. त्यानंतर घराकडे गेले मी तर घरी घर जे आहे ते रेंटने दिलेलं आहे, त्यामुळे फार काही मी तिथं शूट केलं नाही आणि थोडा वेळ पाहिला आम्ही तिथे. आणि मग वेळ होता तर बंटी म्हटला चला एक गार्डन दाखवतो तुम्हाला मस्त. तर हे आहे अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी उद्यान. तर खूप मस्त आहे, खूप छान आहे बरं का. म्हणजे आपल्या पुण्यामध्ये हे आहे असं म्हणजे मला वाटलं देखील नाही, एवढं सुंदर आहे. तिथे आपल्याला तिकीट द्यावं लागतं, त्यानंतर आपल्याला एंट्री आहे. तर अर्थात अशा ठिकाणी तिकीट घेणं देखील गरजेचं आहे, नाहीतर कोणीही जाऊन तिथे म्हणजे असं म्हणतात ना, हे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचंच आहे हे, पण ना असे लोक म्हणजे दिवसभर जर तिथे जातच राहिले तर त्या जागेचा खराबा नुकसान होतच. मग थोडं केअर करणं वगैरे गरजेचं आहे आणि आपणही या गोष्टीचं भान ठेवणं गरजेचं आहे की तिथली काळजी आपणही घ्यायला हवी. खूप फिरलो इथं, खूप मस्त वाटतं. तर एकदा नक्की भेट द्या या जागेला तुम्ही देखील. आणि तुम्ही हे पाहिलं आहे का या आधी हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला व्हिडिओ छोटाच आहे, आता उद्या निघायचं आहे त्यामुळं म्हटलं हा व्हिडिओ देखील तुमच्याशी शेअर करावा, आपल्या पुण्यातला आहे ना म्हणून. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, टेक केअर, बाय.